बांधकाम कामगारांची आमच्या प्रामुख्याने मागणी अशी आहेत की काही राजकीय दबावामुळं शक्तीमुळं नंबर सोडून काहींना गृह उपयोगी साहित्य देण्यात आलं. कामगारांचं रिन्यूअल दर 5 वर्षातून एकदा झालं पाहिजे आणि एकदा रिन्यू त्यांनी केलं की त्याला दवाखान्याचा खर्च औषध उपचाराचा खर्च मोफत मिळाला पाहिजे, त्याला घरकुल मिळालं पाहिजे आणि त्यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. आम्ही मागतोय आमचं इन्शुरन्स, आम्ही मागतोय आमच्या मुलांची शिष्यवृत्ती, आम्ही मागतोय वयाची आमचे 60-65 वय झालं तर आम्हाला पेन्शन द्या, दवाखान्याचा खर्च आमचा मोफत करा, उपचाराचा खर्च मोफत करा, मुलांना शिकवा. कामगार एक सुटीचा विजय असो, कामगार एक सुटीचा विजय असो, बांधकाम कामगारांच्या एकीचा विजय असो, बांधकाम कामगार एकीचा विजय असो, बांधकाम कामगारांच्या मागण्या, बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण, बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण, कामगार एक सुटीचा विजय असो. साहेब कामगार आयुक्ताच्या कार्यालयावर या ठिकाणी अन्याय मुक्ती आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहोत. बांधकाम कामगारांची आमच्या प्रामुख्याने मागणी अशी आहेत की काही राजकीय दबावामुळं शक्तीमुळं नंबर सोडून काहींना गृह उपयोगी साहित्य देण्यात आलं. गृह उपयोगी साहित्य देताना देखील बऱ्याच ठिकाणी असं घडलंय, आमच्या ठिकाणी असं घडलंय की माणसं पाहून राजकीय दबाव पाहून वशिला पाहून ते साहित्याचं वाटप करण्यात आले. वास्तविक रिन्यूअल 3-3 महिने रिन्यूअल होत नाही आणि तुम्ही वर्षाच्या वर्षाला रिन्यू करायला लावता. अहो हे रिन्यूअल कामगारांचं रिन्यूअल दर 5 वर्षातून एकदा झालं पाहिजे आणि एकदा रिन्यू त्यांनी केलं की त्याला दवाखान्याचा खर्च औषध उपचाराचा खर्च मोफत मिळाला पाहिजे, त्याला घरकुल मिळालं पाहिजे आणि त्यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. प्रत्यक्ष शासकीय योजनेची वासलात बऱ्यापैकी लागलेली आहे. आम्ही आज प्रामुख्यानं या सगळ्या मागण्या ताकदीनं मांडलेल्या आहेत आणि आम्हाला माहिती आहे की जोपर्यंत आज आम्ही कामगार आयुक्त आज या ठिकाणी नवीन हजर झालेले आहेत त्यांना विचार करायला संधी आम्ही देणार आहोत. तथापि आज काहीतरी निर्णय घेऊनच आम्ही इथून जाणार आहोत. आज त्यांच्याकडून लेखी पत्र घेणार आहोत, काही यांची नोंदण्या भांड्याच्यासाठी करून घेणार आहोत. वास्तविक एक शोकांतिक आहे की कोणत्याही कामगारांचा मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला घरामध्ये भांडे द्या म्हणून. अहो आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देताय काय? आम्ही मागतोय आमचं इन्शुरन्स, आम्ही मागतोय आमच्या मुलांची शिष्यवृत्ती, आम्ही मागतोय वयाची आमचे 60-65 वय झालं तर आम्हाला पेन्शन द्या, दवाखान्याचा खर्च आमचा मोफत करा, उपचाराचा खर्च मोफत करा, मुलांना शिकवा, ही आमची प्रमुख मागणी. तर ते सोडून कोणत्याही महाराष्ट्रातल्या एकाही संघटनेने मागणी केली नाही. अहो बिगर भांड्याचे आम्ही आहोत का? पण आता तुम्ही केली डिक्लेअर तर मग त्याच्यात कशाला तुम्ही दुजा भाव करता आणि त्याच्यात कशाला राजकारण करता? पण काही राजकीय शक्ती यांना देऊ नका, त्यांना देऊ नका. अहो इथं तर असं घडलंय की एजंट नेमलेत एजंट आणि ते एजंट 2,000, 3,000, 3,000, 3,000, 3,500 रुपयापर्यंत पैसे घेतात बांधकाम कामगाराकडून आणून देतात. लावलंय काय? अहो ज्याची भाकर त्यांनी खावी, ज्याचं आहे त्याला मिळावं, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्यामुळं आमचा लढा व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात महाराष्ट्र स्तरापर्यंत देखील जाणार आहे. कारण बांधकाम कामगार आयुक्तांना जे काही पैसे येतो तो शासनाचा पैसा नाहीये. जो इमारत बांधकाम करतो त्याच्यातून जो सेस गोळा केला जातो त्या सेसच्या पैशातून कामगारांच्या हिताचं रक्षण केलं जातं. बांधकाम कामगाराला भांडी वाटणं म्हणजे काय? त्यांच्या हिताचं रक्षण होत नाही. आम्हाला पेन्शन मिळणं आमच्या हिताचं रक्षण, आमच्या मुलांना सरसकट शिष्यवृत्ती मिळणं, आम्हाला घरकुल मिळणं, आम्हाला आमचा आर्थिक स्तर उंचावणं, आमचं आरोग्य जपणं म्हणजे आमचं त्याच्यामध्ये आमचं हिताचं रक्षण आहे. ते न होता अन्य काही गोष्टी शासन करतंय ते लक्ष वेधण्यासाठी आजचा हे अन्याय मुक्ती आंदोलन घेऊन आम्ही या कार्यालयात पुढे आलेलो आहोत. इसले साहेब हे तेच हजर झालेले आहे. माझी त्यांना विनंती आहे की ज्या कामगारांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात आपण खुलेआम चर्चा अपील झाली पाहिजे. कामगार वर्ग आहे त्यामुळे आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कारण नॉर्मली जसं शिकले असतो किंवा हे झाले असतो ह्या गोष्टी आज डॉक्युमेंट आणल्यात नाही बऱ्याच जणांनी.
साहेब भाऊ म्हणतील का? बघा मी क्लिअर सांगतो, नाही नाही भाऊ जे आहे ते सगळं सांगतो. ऐका तुम्ही असं गैरसमज करू नका, म्हणजे सगळ्याच फक्त म्हणजे उपलब्ध साठा नाही कमी आहे किंवा अजून आलेलं नाही. जे काय मला बाकी म्हणजे पूर्ण बाकी हा फिस्टअप वापरतो.